मी नितीन कुमार देवरे, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, धरणगाव, जिल्हा जळगाव, धरणगाव तालुक्यातील सर्व बंधू भगिनी यांना मी आवाहन करू इच्छितो की माननीय भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्ण भारतभर, त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्ह्यात, त्याचबरोबर आपल्या धरणगाव तालुक्यामध्ये नवमतदार नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. 1/1/2022 या तारखेच्या आधारे त्या ठिकाणी नवीन मतदारांना, जे 18 वर्षाच्या वर आहेत किंवा ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर त्यांना फॉर्म नंबर 6 जो मी आता आपल्याला दाखवत आहे, तर 6 नंबरचा फॉर्म भरून त्या ठिकाणी नवीन मतदार आपण होऊ शकतो. त्याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते आवश्यक आहेत, तर या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपल्याला आधार कार्ड त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे. या पद्धतीने त्याचबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेट जरी असेल ज्याच्यामध्ये तुमच्या जन्मतारखेची नोंद आहे, तर ते सुद्धा तुम्ही या फॉर्मला भरून त्या ठिकाणी, या ठिकाणी उपस्थित आमचे बूथ लेवल ऑफिसर आहेत. हे बूथ लेवल ऑफिसर एकतर शिक्षक असतात, काही ठिकाणी ग्रामसेवक असतात, काही ठिकाणी अंगणवाडी सेविका असतात. तर यांच्याकडे जर आपण जमा केला तो अर्ज, तर निश्चितपणे तुमची नवमतदारांची नाव नोंदणी ही येत्या नवीन मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. याचा फायदा मित्रांनो एकच आहे की भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका होतील, मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असतील, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका असेल, विधानसभा निवडणूक असेल, जी लोकसभा निवडणुका असतील, तर या निवडणुकांमध्ये नवीन मतदारांना त्या ठिकाणी मतदान करण्याचा जो सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, तर तो मिळणार आहे. त्यामुळे मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी तात्काळ आपल्या बूथ लेवल ऑफिसर यांच्याशी संपर्क करायचा आहे. 6 नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. दुसरा फॉर्म आहे 7 नंबरचा. 7 नंबरचा फॉर्म हा वगळणी करण्यासाठी आहे. समजा एखाद्या गावामध्ये कुणी मृत झालेला असेल, एखादा व्यक्ती त्या गावामध्ये राहत नसेल, तर 7 नंबरचा फॉर्म भरून त्या ठिकाणी मतदार यादीमधून त्याचं नाव वगळता येऊ शकतं. त्यानंतर 8 नंबरचा फॉर्म आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपलं नाव चुकलेलं असेल, जन्मतारीख चुकलेली असेल, तर 8 नंबरचा फॉर्म पुरावे जोडून त्या ठिकाणी तुम्ही त्या नावामध्ये दुरुस्ती करू शकतात. आणि जे ईपिक कार्ड असतं, इलेक्शन कार्ड, तर ते आपल्याला प्राप्त करून घेता येऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, माननीय भारत निवडणूक आयोगाने ही सुवर्ण संधी दिलेली आहे. 13-14 नोव्हेंबर आणि 27-28 नोव्हेंबर या 2 दिवशी त्या ठिकाणी शिबिराचं आयोजन आहे. या ठिकाणी तुम्ही येऊन बूथ लेवल जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी येऊन आपली नावाची